महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक जी एक यात्रा आहे, त्यांचे अष्टस्थान आहे गणपतीचे। ते मूर्तिमंत आणि महाराष्ट्रामध्ये आवडते सिद्धपीठ आहे। प्रत्येक प्राणींना भगवान गणपतीची सुखकामनासाठी, विश्वकल्याणासाठी भगवान गणेशाची आराधना केली पाहिजे। गणपती अथर्वशीर्षमध्ये पण लिहिले आहे की जो नेहमी गणपती अथर्वशीर्षचा वाचन करतो, जो नेहमी गणपतीची पूजा करतो, तो ब्रह्मस्वरूप त्याची स्थिती पुढे निर्माण होती आणि जगामध्ये तो सुख शांतीने आपण स्वतःचा जीवन जगू शकतो। असा भगवान गणेशांची आराधना प्रत्येक प्राणीला सुख शांति ऐश्वर्य शक्ति संपन्न करणारी साधना आहे। पुणे नाशिक रोड वरील नारायणगाव पासून 8 किलोमीटर अंतरावर ओझर हे श्रीक्षेत्र। जुन्नरला गणेश भक्त विविध मार्गाने येऊ शकतात, त्यापैकी सोयीस्कर मार्ग म्हणजे पुण्याहून एसटीने जुन्नरला येणं आणि नंतर जुन्नर ते ओझर प्रवास तिथल्या स्थानिक वाहतुकीमार्फत। या विघ्नेश्वराचं मंदिर पूर्वाभिमुख, विघ्नेश्वराची मूर्ती बैठी असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे। मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणकं आणि कपाळावर हिरा बसवलेला आहे। 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि 1968 मध्ये जीर्णोद्धार समितीने नवीन मूर्तीची स्थापना केली आहे। माघ शुद्ध चतुर्थी, भाद्रपद शुद्ध चतुर्थी तसेच त्रिपुरारी पौर्णिमेपासून ते चतुर्थी पर्यंत इथं उत्सव असतो। उत्सवाच्या दिवशी या कोरीव दीपमाळेवर सुंदर रोषणाई केली जाते। हे श्री विघ्नेश्वराचं मुख्य प्रवेशद्वार। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले भालदार चौकदार दिसतात। दर्शनी भागावर दोन ऋषीमुनींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेला हे प्रवेशद्वार खरोखरच प्रेक्षणीय आहे। आता आलो आहोत आपण लेण्याद्रीला। जुन्नरच्या उत्तरेस असलेल्या कुकडी नदीच्या पलीकडे लेण्याद्री हे गाव वसलेलं आहे। थोडा अंतर गेल्यावर टेकडीचा पायथा लागतो। पायथ्यापासून 283 पायऱ्या चढून गेल्यावर हे गिरिजात्मजाचं मंदिर लागतं। सर्वत्र खोदकाम असल्यामुळे याला गणेश लेणी किंवा लेण्याद्री असं नाव पडलं। मंदिरासमोर भव्य आणि सुंदर सभा मंडप आहे। सभा मंडपाला 6 खांब असून बाजूला 98 कोरीव ओवरे आहेत। माता पार्वतीने या गिरिजात्मजाची प्रतिष्ठापना केली अशी कथा आहे। हिमालयाची कन्या गिरिजा आणि तिच्या आत्म्यापासून निर्माण झालेला देव म्हणून हा गिरिजात्मज। या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तिची पाठीकडूनच पूजा केली जाते। भाविकांनाही स्वहस्ते श्री गणेशाची पूजा करता येते।
लेण्याद्री पर्वतावर 18 बौद्ध लेणी असल्याने या क्षेत्राला मिळालेले लेण्याद्री हे नाव अतिशय समर्पक वाटते. निसर्गाने नटलेले हे ठिकाण लोकवस्तीच्या गजबजाटापासून दूर आहे आणि लेण्याद्री एकांतात असल्यामुळे साधकाला तपाचरण करण्यासाठी दुग्ध शर्करा योगच असतो. हे मंदिर मोरगाव मध्ये स्थित असून करहा नदीच्या तीरावर वसला आहे मोरगाव. गावात शिरून पेठेत आलं की मंदिराचं शिखर दृष्टीस पडतं. मंदिरासभोवती 50 फूट उंचीचा तट असून चार कोपऱ्यात मिनारासारखे चार स्तंभ आहेत. देवळाचा सभामंडप कासवाच्या आकारासारखा भव्य असून त्राकटा बाहेरील 11 पायऱ्या चढून गेलं की प्रथम नगारखाना लागतो. इथं त्रिकाल नगारा वाजवला जातो. गाभाऱ्यात असलेली ही मयुरेश्वराची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. मूर्ती बैठी आणि डाव्या सोंडेची असून सर्वांगाला शेंदूर आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे बसवलेले असून मस्तकावर नागराजाचा फणा विराजमान झाला आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूला धातूच्या रिद्धी सिद्धी आहेत. मुद्गल पुराणात या मूर्तीचं वर्णन आढळतं. मयुरेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता आलो आहोत रांजणगावच्या श्री महागणपतीचं दर्शन घ्यायला. पुणे नगर रस्त्यावर पुण्यापासून 42 किलोमीटर अंतरावर रांजणगाव आहे. रस्त्याच्या दुतर्फा कडुलिंबाची भरपूर झाडं असल्यानं अत्यंत प्रदूषणमुक्त आणि निसर्गरम्य वातावरण आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. या मंदिरातल्या श्री गणेश मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो. चांदीच्या छोट्या मखरात मूर्ती असून माथ्यावर मुकुट आहे आणि त्यावर चांदीचं छत्र आहे. गणपतीचं कपाळ रुंद असून कपाळावर चांदीचा ओम चंद्र आणि सूर्य विराजमान आहे. महागणपतीच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी उभ्या आहेत. मंदिराच्या बाहेरील सभामंडपात असलेल्या सागवानी लाकडाच्या नक्षीदार खांबामुळे सभामंडप अत्यंत देखणा झाला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तसंच संकष्टीला इथं भाविकांची खूप गर्दी असते. रांजणगावचा गणपती नवसाला पावतो अशी लोकांची श्रद्धा असल्यानं नवस फेडणाऱ्यांची आणि नवस बोलणाऱ्यांची इथं सतत रीघ लागलेली असते. श्री वरद विनायक हे श्री क्षेत्र रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील महड या गावी वसलं आहे. श्री वरद विनायकाच्या मंदिरामागे देवाचं तळ आहे आणि दत्ताचं देऊळ आहे. यापासून जवळच गावदेवीचं देऊळ. इसवीसन 1730 सुमारास मंदिर बांधून झाल्यावर इथं वरद विनायकाची सिंहासनावर स्थापना करण्यात आली. या कामी पेशव्याचे कल्याणचे सरसुभे रामाजी महादेव बिवलकर यांनी पुष्कळ परिश्रम केले.
दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर डाव्या सोंडेची श्री गणेशाची दगडी मूर्ती आहे. वरद विनायक संपूर्ण शेंदूर चर्चित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून गणेश भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच रिद्धी सिद्धीच्या कोरीव दगडी मूर्ती दिसतात. गाभाऱ्याच्या वरच्या अंगाला नागाची नक्षी आहे. श्री वरद विनायकाची मूळ मूर्ती भंग पावल्यामुळे 1966 साली तिचं मंदिराच्या समितीने विसर्जन केलं आणि पंढरपूरहून नवीन मूर्ती घडवून आणून तिची प्राणप्रतिष्ठा केली. महाड पासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर बसलेलं पालीच श्री बल्लाळेश्वर. श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्या अगोदर पूजा अर्चेचा पहिला मान जातो धुंडी विनायकाला. ही मूर्ती स्वयंभू आहे. देवळापुढे प्रशस्त सभामंडप आहे. हा सभामंडप 40 फूट लांब आणि 20 फूट रुंद असून मंदिराच्या आवारात एक प्रचंड घंटा असून ती पंचधातूची बनवली आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा पालीच्या श्री बल्लाळेश्वराला अर्पण केली आहे. गाभाऱ्यात असलेल्या दगडी सिंहासनावर श्री बल्लाळेश्वर विराजमान आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून डोळ्यात आणि नाभीत हिरे जडवले आहेत. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे दोन मोठे उत्सव इथे होतात. उत्सवाच्या वेळी देवाला अलंकार घातले जातात. माघी जन्मोत्सवाच्या वेळी दुपारी 12:40 गणेश जन्म साजरा होतो. भीमा नदीच्या तीरावर वसलेलं श्रींचं हे मंदिर पेशवेकालीन असून मंदिराची कलाकुसर गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेते. भगवान विष्णू, व्यास, भृजुंडी महाराज आणि मोरया गोसावी तसेच नारायण महाराजांच्या पदस्पर्शानं आणि वात्सव्यानं पावन झालेलं हे श्रींचं क्षेत्र. मंदिराचा मधला गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलाय. श्री सिद्धिविनायकाचं मंदिर उत्तराभिमुखी असून त्याची रचना पेशवेकालीन झाली आहे. मखरात आसन मांडी घातलेली, सिंदूर लावलेली, उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची मूर्ती पाहता क्षणी आपलं चित्त वेधून घेते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे दोन मोठे उत्सव इथं साजरे होतात. माघी जन्मोत्सवाच्या वेळी हजारो लोक श्रींच्या दर्शनाला दरवर्षी येतात. पावन
पुण्यातील अष्टविनायकांपैकी श्री चिंतामणीचं थेऊर हे पवित्र गाव मुळामुठेच्या काठावर वसलेलं पुण्यापासून 21 किलोमीटर अंतरावरील प्राचीन गाव. थेऊरच्या चिंतामणीच्या मंदिराचा महादरवाजा उत्तराभिमुख असून चिंचवडच्या चिंतामणी महाराजांनी 350 वर्षापूर्वी बांधलेले हे मंदिर भव्य आणि सुंदर आहे. डाव्या बाजूला सोंड असलेल्या श्री चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख असून मांडी घातलेला आसन आहे. चांदीच्या मखरात बसवलेल्या श्रींच्या डोळ्यात हिरे शेषनागाची प्रभावळ आहे. महासाधू मोरिया गोसावी हे थेऊरच्या अरण्यात तपश्चर्येसाठी बसले असता श्री गणरायांनी त्यांना वाघाच्या रूपात दर्शन दिला. त्याची शिळा स्वरूप आजही आपल्याला पाहायला मिळते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री चिंतामणीचा मोठा उत्सव साजरा होतो आणि प्रत्येक संकष्टीला आणि विशेष करून अंगारकीला श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते.